मागणी केली की त्यांना न्यायालयीन कोठडी आज मिळालेली आहे. काय मागणी केली? औषधं पाहिजेत काय? औषधांची कोर्टांनी ऑर्डर केली आहे. औषधांचीच मागणी आम्ही केलेली आहे. त्यांना शुगरचा त्रास आहे आणि डॉक्टरांनी जे औषधं प्रिस्क्राईब केलेली आहेत ती देण्याची व्यवस्था व्हावी असा आमचा अर्ज होता. तर सब्जेक्ट टू कंडिशन्स कोर्टाने तो मान्य केलेला आहे. सर काय काय तपासत तुम्ही? जेव्हा हे खरंच प्रकरण झालेलं आहे, काय काय स्क्रीनशॉट? तसं आत्ता सांगता येणार नाही. आम्ही कायम सांगतोय पहिल्यापासून की आमचं तपासात सहकार्य राहिलेलं आहे आणि मोबाईल किंवा संगणकाच्या दृष्टीने जे तपास असतात ते रेकॉर्ड स्पीक्स असतात. त्यामुळे आत्ता आम्ही फक्त सहकार्य करण्याची भूमिका ठेवली होती गेले 14 दिवस आणि ते 14 दिवस किंवा जो काही मॅन्डेटरी पिरियड आहे तो संपलाय. त्यामुळे ते आता न्यायालयीन कोठडीत गेलेले आहे. जी आर्ग्युमेंट काल झाली होती ज्या 1+60 मोबाईलचा जो सगळा निखिल शेंडेंचा, नाही त्याचा नाही तो रिमांड रिपोर्ट मध्ये आमच्यापर्यंत काही नाही, त्याच्याशी आमचा संबंध नाही. त्याचा आम्ही असं सांगितलं की तो मोबाईल यापूर्वीच आम्ही तपासी अधिकाऱ्यांना दिलेला होता, त्यामुळे डाटा जो काही रिट्राईव्ह करायचा असेल त्याच्या बाबतीत फॉरेन्सिक अहवाल येईल. ठीक आहे सर, हिंदी में जानना चाहेंगे आपसे कि जो एमसीआर दिया गया है वो किस बेसिस पे? सब एमसीआर का टाइम एंड अगेन रिमांड लिए थे प्रोसिक्यूशन ने. पहले दिन 9 तारीख को लिया था, फिर 15 तारीख तक लिया था, कल भी एक दिन के लिया था. तो आज सब प्रोग्रेस होके जो कि रिमांड रिपोर्ट आया था वो मैजिस्ट्रेट कस्टडी यानी कि न्यायालयीन कोठड़ी प्रोसिक्यूशन ने मांगी थी, उसके मुताबिक आज न्यायालयीन कोठड़ी का आदेश हो चुका है. ठीक है, ओके. मेडिसिन्स नहीं, खाने का मांग नहीं किए. मेडिसिन्स की मांग किया है हमने क्योंकि उनका हेवी शुगर का उनको बीमारी है, तो डॉक्टर ने जो प्रिस्क्राइब किया है वो मेडिसिन्स देने की हमें अर्जी की है. खूब धक्कादायक प्रकार ये अपने पुण्यामध्ये घडला है. जे साइंटिस्ट है त्यांनी देश विघातक असे टेररिस्ट ऐक्ट जे के लिए स्पाय जी एजेंसी है अपनी एनिमी स्टेट पाकिस्तान की ISI त्यांच्यासोबत व्हॉट्सअप कॉलद्वारे, ईमेलद्वारे, तसेच व्हिडिओ कॉलद्वारे हे ATFचं सांगणं आहे आणि म्हणून त्यांना अटक करण्यात आली. परंतु हे खूप आश्चर्यजनक आहे की त्यामध्ये ATFने फक्त ऑफिशियल सिक्रेट ॲक्टचा हा जो कायदा आहे ते लावलं आहे. देशामध्ये अशा दहशतवादी काय कृत्यांसाठी UAPA आहे, दहशतवादी प्रतिबंधक कायदा आहे जो की त्यासाठी स्पेशली एनॅक्ट करण्यात आलेला आहे. आणि यामध्ये जर आपण पाहिलं की यांचा जो कृत्य आहे तो फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नसून हा फक्त इवन देशापुरतं मर्यादित नसून त्यांनी त्यांच्या डिप्लोमॅट पासपोर्टचा उपयोग करून हा इंटरनॅशनल लेवलला त्यांनी बरेच दौरे केले आहेत. तर हा जो तपास आहे तो ATFच्या लेवलला होऊ शकत नाही, कारण त्यामध्ये जर आपण पाहिलं मर्यादा, कायदेशीर मर्यादा, त्यांना महाराष्ट्रबाहेर ATFला रेकॉग्नायझेशन नाही आहे, ते बाहेर जाऊ शकत नाही. आणि त्यासाठी NIA नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी 2008 अस्तित्वात आणलेलं आहे. म्हणून आमची मागणी आहे, त्यासाठी आम्ही आझाद समाज पार्टीच्या वतीने जे आयोग आहेत यामध्ये ATFचे त्यांना रितसर आज निवेदन दिलेलं आहे की हा जो प्रकार आहे हा देशाच्या सिक्युरिटीच्या दृष्टीने खूप धक्कादायक प्रकार आहे आणि ह्याचा सखोल तपास इंटरनॅशनल लेवलवर होणं गरजेचं आहे. त्यासाठी NIA हे तपास वर्ग करण्यात यावा म्हणून आम्ही हा पत्र IOLA तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदीलाही ईमेलद्वारे पाठवलेला आहे. या प्रकरणात काही दबाव वाटतो का तुम्हाला? कारण की गुन्हे जे देशद्रोहाचा गुन्हा म्हणा किंवा इतर सेन्सिटिव्ह प्रकरणात ते दाखल नाही आहेत आणि या प्रकरणात अशा प्रकरणात हे गुन्हे दाखल होत असतात. यामध्ये तर ॲक्च्युली हा घटना जी आहे ते खूप गंभीर आहे. तर हे आश्चर्यजनक आहे की ATFसारख्या संस्थेने फक्त ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट का लावला आहे, कारण ह्यामध्ये सुरुवातीलाच ATFने सुमोटो दखल घेऊन UAPA इन्वोक केलं पाहिजे. कारण ह्यामध्ये जर आपण पाहिलं 2015 एक बेलके म्हणून काय जोडी होती, कपल होते, फक्त त्यांच्याकडनं फेक आधार कार्ड काही पासपोर्ट सापडले होते, त्याच्यावरती स्वतः ATFनी दखल घेऊन UAPA इन्वोक केला होता. तर यामध्ये तर पोलिसांनी ATFनी का UAPA लावलं नाही